नमस्कार. खास नाताळ निमित्ताने विनोदाचा स्पेशल गिफ्ट देण्यासाठी आलेली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या पोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा. रसिको, आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला नाताळच्या हार्दिक 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 शुभेच्छा. मेरी क्रिसमस. प्राजक्ता, तुला सुद्धा नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. प्राजक्ता, छान हसतेस, सुंदर दिसतेस, अशीच आनंदी रहा, मजेत रहा. काही लागलं खुपलं, मदत लागली, कृपया आम्हाला सांग. मनात कोणतीही भीड बाळगू नकोस, कारण तू आमचीच आहेस. दादा बास बास बास, जास्त आपुलकीने बोलू नकोस, नाही तो कटआउट जागेवरनं उठेल. बास ना बास हेही बास बास. मंडळी, नाताळच्या दिवशी सांता क्लॉज बनायला निघालेत आपले दोन अतरंगी वीर. बघूयात त्यांना जमतंय का. हा कॉमेडीचा धमाल हंगामा करायला येतात हास्य जत्रेतले तीन स्टार बॅडी अरुण आणि श्याम. नमस्कार साई मॅडम. नमस्कार सिद्धू भाऊ. अरे भाऊ नमस्कार. तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या गैऱ्या 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 शुभेच्छा. वा, मेरी क्रिसमस. मेरी क्रिसमस. मी आहे ना श्याम सुंदर राजपूत. हा जो MHJ मॉल आहे ना, याच्या मी स्टाफ ट्रेनिंग सुपरवायझर आहे. सिद्धू भाऊ, साई मॅडम, आमच्या मॉलला भेट द्या बरं का. अरे 60% डिस्काउंट आहे. भारी भारी गोष्टी घेऊन टाका बा. आणि ना आमच्या इथे ना आम्ही सांता क्लॉज पण ठेवणार आहे. ते लहान मुलांचं मन रमवतील, त्यांना गिफ्ट देतील, चॉकलेट देतील. त्यांना बाय ना पण एक भानगड झालेली आहे. काय ना, आम्ही ज्यांना सांता क्लॉज म्हणून ठेवणार आहे ना, त्याच्यापैकी दोन सांता क्लॉज आहेत ना, त्यांना अचानक शूटिंग आलं बा. आणि ते ना आमच्या डेट कॅन्सल करून तिकडे शूटिंगला चालले गेले. आता सांता क्लॉज पण असं करायला लागले. काय बोलावं बा आता. आणि इथं काही बोलतच नाही आहे, नुसतीच बसून आहे. अगं एवढी काय हसते, गाल दुखून जातील ना तुझे. पण काय हरकत नाही बुवा, दोन सांता क्लॉज आहेत ना, ते येणार आहेत, त्यांना मी ट्रेनिंग देणार आहे. बॉसच्या ओळखीने येत आहेत ते, येतच असतील ते म्हणजे. ओके, माहोल माहोल. एक्सक्यूज मी बाला. बोला बोला. अरे ते संकेत लॉज साठीच ट्रेनिंग कुठं आहे रे. कशासाठीच? संकेत लॉज. अरे तुम्ही बाय ना चाबरेगिरीच्या मूड पुरुष. अरे सांता क्लॉज येते, संकेत लॉज नाही येणार भाऊ. सांता क्लॉज येते, संकेत लॉज नाही आहे. अरे तुम्हाला जे बनवायला प्रॉडक्शन एवढा खर्च केलाय ना, अरे ते बनणार आहे तुम्ही. अरे तीन बाय ना. अरे बापरे, अरे हे दोन दल्ले कोणी पाठवले सांता क्लॉज म्हणून. हे बघा आजोबा, या वयात ना तुम्हाला हा जॉब झेपणार नाही, तुम्ही नका करू. नाही ना, अरे आम्ही म्हातारे नाही. काय झालं माहितीये का, काय झालं ते अशी दाडी बिडी असा गेटअप केला ना, म्हणून जरा आम्ही बेरिंग पकडलं. बेरिंग पकडलं तुम्ही? म्हणजे आम्ही कॅरेक्टरच्या झोराचा विचार करतो. कॅरेक्टर पकडलं? अरे गेली 2000 वर्ष तुम्ही स्किट करताय, तेव्हा नाही पकडावं असं वाटलं का कॅरेक्टर. आजच पकडलं ते बी चुकीचं. अरे तुम्ही काय करताय रे. अरे तुम्ही सांता क्लॉज आहे ना, तसं वागा ना तुम्ही. काय आम्ही दोघं पण सांता क्लॉज? नाही नाही बघा, हा जर सांता क्लॉज झाला तर मी खार. काय खार खार म्हणजे. अरे 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 खार घरी गेली. खार घर नाही जमत. अरे अरे खार अशी चालली होती, मध्ये दांडा लागला, खार दांडा. म्हणजे तुला सांगतो
काय करराय ना तरी तुम्ही? अरे तुम्हाला सांता क्रूज आणि सांता क्लॉज हे कळत नाही का रे फरक येणार आहे त्याच्यात? आणि काय खार घर आणि खार दांडा करताय रे? अरे तुम्हाला बेसिक पण माहिती नाही का? अरे माहिती आम्हाला, तो बेसिकचा लाडू खातात तो. अरे बेसनचा लाडू असतो ना रे, त्यान बाय ना तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. अरे बापरे, कसं देऊ यांना ट्रेनिंग? बॉसच्या ओळखीचे नसते ना असं शपल असतं ना. नाही नाही नाही, तुम्हाला ट्रेनिंग देतो बा. तुम्हाला नाताळ माहिती आहे ना? नाही बाबा. आज पण घामटा काढणार आहे बहुते. ख्रिसमस ख्रिसमस आहे ना, ख्रिसमस फेस्टिवल असतो तो 25 डिसेंबरला असतो बा. तेव्हा आहे ना सांताक्लॉज येतात, ते लहान पोरांना गिफ्ट देतात, चॉकलेट देतात. तर ते सांताक्लॉज तुम्हाला बनायचे, लहान पोरांना गिफ्ट द्यायचे बा. तर मी ट्रेनिंग सुरू करतो हा तुमची. पहिले ना माझ्या मागे म्हणा तुम्ही. हा मेरी ख्रिसमस. मेरी ख्रिसमस. तू तुमच्या जिंदगानीवर गटार लेवलचे पंच मारता ते. तुम्हाला कधी स्वतःची किडस येत नाही का रे? ऍक्च्युली काय करू रे तुमच्या मी? जाऊ दे हे सगळं विसरून घ्या. कोरी कोरी पाठी करून टाकतो. तुम्ही मॉलमध्ये फिरायचं, लहान पोरांना भेटायचं, त्यांना गिफ्ट द्यायचे, चॉकलेट द्यायचे, हँडशेक करायचं आणि त्यांच्या गाल्यावर एक पप्पी द्यायची बा. ओके मॉल मी बघतो, चेक करतो तुम्ही कसं करता. चला 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 चला, लहान पोरांना गिफ्ट द्यायचं. चल 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 चल. ए किती छान दिसतेस तू, ही सगळी गिफ्ट तुला. सेकंड करा सेकंड करा. ए सेकंड करून झाल्याच्या नंतर काहीतरी करायचं ते आठवत नंतर. चल तू. ए हे बघ, मी आज बघ कवरात चिकन. ते नंतर सिद्धूला जातो. ऐक ना, तुझा व्हॉट्सअप नंबर दे ना मला. मी इकडे पहिला आलोय म्हणे व्हॉट्सअप नंबर. हे पहिला मी आलोय, मी पहिला नंबर पाहिजे. पहिला नंबर. दलिंदरांनो, असा कुथडी काढशो ना तुमले, कंबळला तोडून टाकीन तुमच्या, लाकडं घालीन तुमच्या पाठीत. इकडे इकडे. तुला वेगळं सांगायची गरज आहे का रे? ए माकडा. मी तू 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 दुसरा कोण मग? इकडे ते चालला ट्रान्स मध्ये तो. लवकर या. नाही तिच्याकडे कशाला गेले रे तुम्ही? तुम्हीच बोललात ना, मॉल मध्ये मुलं असतील त्यांना भेटा आणि त्यांना गिफ्ट द्या आणि त्यांना शेक हँड करा. अरे पप्पी घ्यायची राहिली. तिने एक अशी थप्पी द्यायला पाहिजे होती तुम्हाला. ती 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 लहान आहे का? ती लहान आहे ती. अरे ती बारीक दिसते पण ती लहान नाही आहे. आणि दलिंदरांनो, तुम्हाला कुठलं पण कॅरेक्टर द्या, तुमच्यातले आतले चाबरे अरुण पॅडी आहे ना, त्याचे उफाडून बाहेर येतात. मी 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 आता तुम्हाला दाखवतो सांता क्लॉज कसा करायचा. द्या ते कसोडे कसोडे दे इकडे. हा बा. हा आणि तुम्ही लहान पोर आहे बरं का? आता लहान पोर रे, पागल पोर नाही. हा बाळांनो, तुम्हाला काय हवंय? काका काका मला ना डबल डोरचा फ्रीज पाहिजे. अरे काय वाटतं ते मागशील का रे? मी लहान पोरगा होतो, तुम्ही तुम्ही नीट वागा सांता क्लॉज म्हणून ना. मी लहान पोरगा. आता सांगतो लहान पोरगा चांगला चांगला लहान पोरगा कसा असतो. चला काका काका मला चाकी द्या ना. मजा नाही मजा नाही. लहान पोरगा असं कसं काका 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 असं असं काका काका. तू हसलास का आम्हाला? तो जॉब दे. हसला हसला आमचा आमचा जॉब पक्का. इकडे मी करतो. तुला मेंढा बघायचा? मेंढा मोर मोर बघायचा मोर. हे बघ मोर 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 मोर. अरे हसला हसला. अरे हसला. अरे हसला.
लहान मारत असता घरी. अरे माझ्या जॉब चालला जाईल ना, कोणी बघितलं तर या मॉल मध्ये असं घडतं म्हणून. दलिंदरन काय चालू रे? काय काय तुम्हाला सांता क्लॉजचा जॉब देणार नाही मी. चालले जा, निघा इथून, निघा. धुमाकूळ घातला तुम्ही इथे. नेहमी येता आणि धुमाकूळ घालता. आज पण टेस्ट केलं. एकतर तुम्ही अतिशय गोड दिसताय दोघे आणि मला तो डायलॉग भयंकर आवडला. आत बघ मी किती चिकणा आहे. म्हणजे खूप भारी. श्याम दादा, थोडीशी नौटंकी एखाद्या स्किटमध्ये तुमच्या वाट्याला आली पाहिजे असं मला खूप वाटतं. कारण तुम्ही छान कराल याची छोटीशी झलक आज तुम्ही दाखवलीत. असं काहीतरी वेगळं तुमच्या वाट्याला आलं तर ते तुम्ही नक्की स्वीकारा आणि इथे सादर करा अशी माझी रिक्वेस्ट आहे. कारण त्याच्यात पण तुम्ही काहीतरी मजा कराल याची झलक तुम्ही आत्ता दाखवलीत. आणि आम्हाला त्याच्यात खरंच गिफ्ट असतील तर सगळ्यांना वाटा नंतर. मजा आली, सुंदर, फार मस्त झालं परफॉर्मन्स. नेहाने पण खूप छान गाणं गायलं. अरे कमाल गायलं न्या, सुपर गायलीस तू श्याम्या. खूप छान, मस्त. आणि आता तुम्ही, मी मागच्या एकदा एका एपिसोडमध्ये बोललो होतो की आता तू वेगळा वाटत नाही, तू त्या मॅडनेसमध्ये आलाच आहेस. आणि वाण आणि गुण दोन्ही लागले तुला. त्यामुळे हा सॅन्टाक्लॉजच्या गेटअपमध्ये नसलेला सॅन्टाक्लॉज आहे. रादर तुम्ही तिघही सॅन्टाक्लॉजच आहात. तुम्ही आज दृश्यरूपातले काहीतरी पोटेडी घेऊन आलात, पण इतकी वर्ष हास्याचे वेगवेगळे गिफ्ट तुम्ही आम्हा महाराष्ट्रातल्या रसिकांना देत आहे, हीच खूप मोठी पर्वणी आहे. लव्ह यू, सुपर यार, कमाल ॲक्ट झाला. आणि संकेत लॉज कमाल होता, मला लय आवडला बाबा, सुपर, क्या बात आहे. मंडळी, आता पुन्हा त्या बाई येणार आहेत, पुन्हा त्यांची मुक्ताफळ त्या उधळणार आहेत आणि हा मंच हास्याने हादरवून सोडणार आहेत. तुमच्या लक्षात आलंच असेल ना, लॉलीच्या अतरंगी लीला तुमच्या समोर पेश करणार आहे मॅडनेसचा धमाका नम्रता संभेराव आणि हास्य जत्रेचा महारथी प्रसाद खांडेकर. हे बरं आहे तुझं, सुरुवातीला संगीत देऊन स्किटचा विषय काय ते क्लिअर करायचा आहे ना. हे मस्त. हॅलो गौऱ्या. अरे काय भाई, तुला म्हटलं मी आपल्या ग्रुपचं नवीन नाटक बसवायचं आहे, आर्टिस्ट पाठव. तर काय केलंस? तुला मी सांगितलं होतं की आपण सखाराम बाइंडर हे नाटक बसवतोय, तर तू सखारामच्या रोलसाठी सुनिया ठाकूरला पाठवलंस. अरे तिला सखाराम फक्त म्हणतात, ती सखारामचा रोल कसा काय करेल? हा राजाचा महाल नाहीये. थांब थांब, हा राजाचा महाल नव्हे. थांब, हा सखाराम बाइंडरचा घर आहे. थांब, सखाराम बाइंडर आणि सखाराम बाइंडर. बस बस बस, लोक गरम आहे आपला. बस बस बस, शांत बस, लोक गरम आहे आपला. शांत हो, लोक गरम आहे आपला. तोंड शिवराळे. शांत हो, बस. शिवराळे तोंडात गाण्याकडे लक्ष दे. थांब, शांतो. तोंडात बिडी. ए थांब, अगं इतक्या एपिसोड्स मध्ये मला निळू फुले सर जमले नाही, तू कुठे करते? अगं थांब, नको. नाटक कॅन्सल केलंय ते. वेगळं नाटक करतोय आम्ही आता. अरे काय सुनेया ठाकूर एक पाठवलीस गौरे? असं नाही. अच्छा वेगळी ऍक्ट्रेस पाठवलीस? कोण? डोंट फ्लश, डोंट डोंट क्लिकड प्लीज. टुडे आय एम हिअर ओनली फॉर अ लव्ह स्प्रेडर. आर यू डिरेक्टरी? डिरेक्टरी म्हणजे? डिरेक्टरी यू वर्णाकुले मीडियम. वर्णाकुल शब्द वर्णाकुले असं नाहीये, वर्णाक्युलर असं आहे. That is that. आणि तुझं इंग्रजी ऐकून ते घरनच शिकले असं वाटतंय ते. एक मिनिट, काय चाललंय? काही नाही, एक मिनिट. तुम्ही एवढे क्लाइम्बिंग करून बोलताय म्हणजे तुम्हीच आहात दिग्दा दशरथ. दिग्दा दशरथ नाही, मी दिग्दर्शक आहे. दिग्दा दशरथ, दिग्दर्शक. That is that. तू कोण आहेस? You don't introducing me. I am the actor queen लॉली. एक मिनिट, ऍक्टर क्वीन म्हणजे? ऍक्टर क्वीन, ऍक्टर, नटी, क्वीन, सम्राटी, नट सम्राटी लॉली.
नाट्यसम्राटी लॉली आहे मी. मला इथे गौऱ्याने नाटक करायला पाठवलंय. नाटक करायला नसेल ग, नाटक करायला पाठवलं असेल. दॅट इज दॅट. मला कळलंय सगळ्याचं उगम ही रंगभूमी आहे. आता मला थिएटर शिकायचंय, मला नाटकात काम करायचंय, मला थिएटर मध्ये स्वतःला एक्सपोज करायचंय. एक मिनिट. मला कळलंय. थांब थांब, शब्दांची काहीतरी गल्लत होते. थिएटर मध्ये तुला एक्सप्लोर करायचं असेल. दॅट इज दॅट. मला नाटक करायचंय. कसं ना, आजपर्यंत मी सगळं पडदे लावून केलंय, आता मला पडदा उघडून सगळं करायचंय. मुळात मला सांग, तुझ्या कुटुंबात, तुझ्या परिवारात, अख्ख्या खानदानात कोणी थिएटर केलंय? केलंय ना, आजोबा गवंडी होते, त्यांनी थिएटर केलंय. थिएटर करणं म्हणजे थिएटर बांधणं नव्हे. मग थिएटर, तू थिएटर मध्ये कधी काम केलंयस का? थिएटर मध्ये काम? एक मिनिट. एक्सक्यूज मी, थिएटर मध्ये काम केलं, ह्याच्यात लाजायला काय आलं? लाजतेस कशाला? जाऊ द्या. बघ, थिएटर मध्ये काम केलंयस का म्हणजे थिएटर मध्ये ऍक्टिंग केलीयस का, अभिनय केलीयस का? कायिक, वाचिक, अंगिक, सात्विक? तेच मी केलंय ना, मी तेच सांगते तुम्हाला. मी एका शबरीमध्ये गेली होती ना, तर तिकडे एक सेकंड, कुठे गेली होतीस? एका शबरीमध्ये गेली होती म्हणजे तिकडे एक अभिनय शिकवतात, असं कसं करायचं. नीट आठव, शिबिरात गेली असेल. दॅट इज दॅट. तर मी तिकडे शबरीमध्ये गेली होती ना, तर तिथे ना मला अंगिक खूप आवडलं होतं. हो, इतकं आवडलं की मी सकाळ संध्याकाळ अंगिकच करायची. मग ते बोलले, मग ते बोलले, इथे फक्त अंगिक करून चालणार नाही, इथे तुला कायिक, वाचिक, सात्विक सगळं करावं लागेल. सात्विक असं नाहीये, ते सात्विक, सात्विक असा अभिनय येतो. दॅट इज दॅट. तेच ना, मी त्यांना हे पण बोलली की ठीक आहे ना, मला अंगिक कायिक जमत नाही, म्हणून काय झालं, मी फ्रेंचिक अभिनय करू शकते. एक मिनिट, हा कुठला अभिनय आहे फ्रेंचिक? नाही, एक मिनिट, असा कुठलाच अभिनय नाही आहे. कुठे आली आहेस? थिएटर आहे. नाही, हे बघ, ए लॉली, हे नाटक एवढं सोपं नसतं. नाटकात प्रेक्षकांशी संवाद साधावा लागतो. तो तर मी यू साधू शकते. बघायचं, एक मिनिट, बाजूला मा. ए यू B32 यू नॉटी. हे यू यू L54. माझे ए ये तुझ्याकडे. काय चाललंय हे? संवाद संवाद साधतीय. डायरेक्ट रंगमंचावर येतील. अगं, असं नाही संवाद साधायचा आहे, नाटकातून संवाद साधायचा असतो. असं डायरेक्ट येतील, डायरेक्ट रंगमंचावर येऊ देणार. मी तर बोलते येऊ देणार रंगमंचावर. सगळे प्रेक्षक रंगमंचावर आले ना की आपण त्यांच्या सोबत एक मस्तपैकी असा शेवटचा टर्कण कॉल पण घेऊया. टर्कण कॉल? एक मिनिट, कोणता कॉल? टर्कण कॉल नाही का, असा कर्टन कॉल असतो तो. आणि कर्टन कॉलला असं जात आहे, टर नाही जात, उलट दाखवते असं. हे बघ, त्याला खूप वेळ आहे अजून. हे बघ, आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया. शेवटी असतो कर्टन कॉल, सर्वात बेसिक. मला सांग, नाटकासाठी वेळ देऊ शकणार आहेस? कसं आहे की आपल्याला किमान 25 दिवस रिहर्सल करावी लागेल. कुठे करणार रिहर्सल? काय होत, काहीच अंदाज बांधता येत नाही. मी काय बोलते, 25 दिवसाऐवजी आपण 50 दिवस ठेवायचे रिहर्सल. कुठली ऍक्ट्रेस आहेस तू? इथे कलाकार रिहर्सल करायला मागत नाहीत. तुला 25 ते 50 दिवस करायची आहे. आणि मुळात 50 दिवस रिहर्सल केल्यावर प्रयोग कधी करायचे? प्रयोग? मले जॉब. आधीच कन्फ्युजन दूर करतो. प्रयोग म्हणजे आमच्या नाटकाच्या भाषेत नाटकांच्या शोजना म्हणतो. आपल्या नाटकाचा शो हा वेगळ्या ठिकाणी
दरवेळी वेगळ्या लोकांसमोर वेगळ्या मनस्थितीत वेगवेगळ्या वेळी सादर करावा लागतो म्हणून आम्ही त्याला प्रयोग म्हणतो. मी पण तेच बोलत होती. प्रयोग तेच असतात. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या जागी, वेगवेगळ्या मनस्थितीत, वेगवेगळ्या लोकांसमोर. तो प्रयोग ह्या विषयावर डिस्कशनच नको. हे बघ, हे मी नाटक लिहिलंय, ऑडिशनला आली अस ना, दोघांचं कन्व्हर्सेशन आहे, तो डायलॉग वाचतो. तू राणीचा वाद, मी राजाचा वाचतो. आणि मुळात हे बघ, थिएटर करतेस, आवाज शेवटच्या रांगेपर्यंत गेला पाहिजे. ओके, करूया. मी करते. यस, ठीक आहे. आधी मी घेतो लाईन. मला नाही द्यायची तुला लाईन. तुम्ही लगेच मध्ये चान्स. डायलॉग बद्दल लाईन, लाईन म्हणजे डायलॉग बद्दल बोलतोय. अच्छा अच्छा, मला वाटलं असं काय. नाही कशाला. ठीक आहे. तू राणीचं वाच. हा, राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल, तू बोलशील ते करू. अरे काय मजबूर, तू काय वाचतेस? हा काय डायलॉग आहे? हा डायलॉग लिहिलाय? राणी सरकार काय करता वसबोर प्लीज. काय लिहिलंय ते नीट वाच. राणी सरकार काय करता प्लीज वसबोर. राणी सरकार काय करताय? काय करायचं बोल, तू बोल. अगं लिहिलंय ते वाचना. मनातले डायलॉग कशाला बोलतेस? लिहिलंय ते वाचना. हे लिहिलंय तिथे. लिहिलेलं वाचायचंय, मला वाटलं मनातलं बोलायचंय. लिहिलेलंच वाचायचं असतं, फक्त ते मनातून आलंय अशी ऍक्टिंग करायची असते. कोणते सिनेमे केले असतो ज्याचे डायलॉग फार महत्वाचे नसतात? ते बोलतात तुला वाटेल ते बोल. काय पण असत, डायलॉग महत्वाचे आहे. हा, ठीक आहे. इथे डायलॉग महत्वाचे आहेत. ठीक आहे सर, लिहिलंय तेच बोल. ओके, हा राहू दे डायलॉग, पुढच्या डायलॉग कडे जाऊया आपण. राणी सरकार, राणी सरकार, उग्रसेन राजाने आपल्या राज्यावर आक्रमण केलंय. ओ उग्रसेन. राजा लढायला चाललाय उग्रसेन बरोबर आणि तू ओ उग्रसेन असं म्हणशील? हा म्हणजे ओ उग्रसेन असं आहे ते. आणि राव किती भारी आहे ना, उग्रसेन कसा दिसत असेल? विचार करत होती. तू माझी राणी आहेस ना. हो, मी विचार करत होती. माझीच साथ देशील की उग्रसेन कसा आहे ते बोलशील? नाही ना. राहू दे तो डायलॉग, पुढच्या डायलॉग वर जाऊया. पुढच्या. राणी सरकार, आम्ही लढायला जातोय. आता या लढाईत किती दिवस जातील आम्हाला नाही ठाऊक. असं करू नका महाराज. महाराज असं करू नका, आम्हाला सांगून ठेवा तुम्ही केव्हा येताय, नाही तर अचानक या लढाई सगळं पकडलं जाईल. कोणते डायलॉग बोलतेस तू? कोण आहेस तू? अगं कुठली राणी आहे? तुम्ही येणार आहात तर तुमच्या बरोबर तो उग्रसेन पण येणार. अरे काय करायचं तुला उग्रसेन? काही नाही, मला एकदा उग्रसेनला बघायचंय. उग्रसेन मरणार आहे, हरणार आहे. नाही असं नका करू, मला एकदा दाखवण उग्रसेनला. उग्रसेन मुळात नाटकातच नाहीये. तुला पण नाही घ्यायचं. चालती हो, नाही मी तुझी लायकी नाही थिएटर करायची. परफॉर्मन्स होता.
नमा खूप धाडसी कॅरेक्टर आहे हे. हॅट्स ऑफ टू यू फॉर डुईंग दिस कॅरेक्टर, कारण मला हे फारच वेगळं धाडसी आणि मजेशीर कॅरेक्टर वाटतं, आणि तू ते तितक्याच ताकदीने वारंवार सादर करतेस. लॉलीचा कधीच कंटाळा येऊ शकत नाही, आणि आज आम्ही लोटपोट झालो नमा तुझ्या टायमिंगची दाद द्याविषयी वाटते. अमेझिंग, ब्युटिफुल, ब्युटिफुल. गॉड ब्लेस यू नमा. मस्त भावा, मस्त, सुपर. म्हणजे लॉली हे खरं तर तिचा परफॉर्मन्स आहे, पण तू पण मध्ये मध्ये काही गोष्टी देत होतास, त्यांनी अजून परफॉर्मन्स फुल्ला खुल्ला, आणि खूप मजा आली, खूप मजा आलो, मेलो हसून हसून. थँक्यू, सुंदर. एवढा सॉलिड परफॉर्मन्स झाल्यानंतर इथे तू उभं राहिला. आजच्या गावात रसिको, आज आहे ख्रिसमस, आणि या ख्रिसमसच्या दिवशी एक प्रियकर आपल्या प्रियसीला घेऊन हॉटेलात गेलाय. त्या प्रियकराला त्या प्रियसीला प्रपोज करायचंय. तर आता बघूया ते प्रपोजल ती प्रियसी स्वीकारते की नाही. सॉरी, ये ना. हो 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 हो, ओ माय गॉड, मेरी ख्रिसमस. हो हो हो, थँक यू, थँक यू सो मच फ्रॉम बोथ ऑफ अस अँड विश यू द सेम. एवढंच पाठ झालंय ना. या. वा वा. हे प्रिया, प्लीज तू उभी काय, ये ना इकडे ना, प्लीज प्लीज इकडे बघा, ये बस. ए, लेट मी प्लीज. Oh my god. Thank you. Dimish. Nane, anything for you Priya. Please. By the way, hotel kasa vatla tula? Chhan aahe. Hai na? Chhan choice aahe tujhi. I know maji choice chhan aahe. Oh. Manje? Manje tu mhanat asil tar asil baba changli choice. Mala nahi mahit. Hey Priya, aaj tu havate order kara. Ajibat vichar karu nakos. कारण हा तुझा दिवस आहे असं समज. ओके, पण म्हणजे काय कळेल तुला तर नंतर. वेटर, वेटर, वेटर. काय झालं? सांग ना. नाही तू तुझं नाही काय झालं सर? नाही नाही, ऍक्च्युली मी असं डायरेक्ट बोलत नाही, पण मोनालिसापेक्षा मोठं कपाळ पहिल्यांदाच बघितलं मी. या एका पनसाठी मला घेतलंय ना स्किटमध्ये. जरा इकडे ऐक ना, सगळी तयारी झाली आहे, मी सांगून ठेवलेलं तुला. हा हो सर. काय नाही, ही जी मुलगी आहे ना, ही मला खूप आवडते. हा, खूप प्रेम आहे तिच्यावर, आणि मला तिला इम्प्रेस करायचंय. ती आज मला काही करून हो बोलली पाहिजे यार. येस, नक्की हो म्हणणार. थँक यू सर. कपाळ मोनालिसा सारखं दिसतं इथपर्यंत ठीक आहे, समजू नका मोनालिसा. नाही 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 नाही, अरे ती थोडी एक्साइटमेंट आहे माझी. नाही, थोडीच ठेवा, वाढवू नका. पण तयारी झाली आहे ना? सगळी तयारी झाली आहे सर. थँक यू. इम्प्रेस नक्की होणार, फक्त सर तुमचा कॉन्फिडन्स आणि चेहरा याचा आम्ही काही करू शकत नाही. हा प्रॉब्लेम माझा नाही. तुझा तू झालं ना काम? हो सर. जा, हात जा. इतकं काय बोलत बसलास तू? ते काय नाही ग, ते महत्वाचं नाहीये, मला तुझ्याशीच बोलायचं आहे. आई शपथ. काय? अरे मी तुला आल्यापासून सांगितलंच नाही, तू आज खूप सुंदर दिसतेस. थँक यू. यू आर लुकिंग गॉर्जियस टुडे प्रिया. बस, इफ यू डोंट माइंड, ही म्हणजे कॅन्डल विझवली तर चालेल तुला का? कारण चंद्र समोर असताना या मिणमिणत्या दिव्याची काय गरज आहे प्रिया.
प्रिया तुझं लाजणं अपेक्षित इथे, मला लागणं नाही. अरे मी लाजतेच आहे. तू लाजतीस? ऍक्च्युली मला आजपर्यंत कोणी चंद्र म्हणलं नाहीये. अशी रिएक्ट होणार असेल तर कोण चंद्र म्हणेल तुला? पण तू चंद्रीचेच एक नंबरची. चंद्र, तू माझा चंद्र आहेस. म्हणजे माझ्यासाठी तरी आज तू माझा चंद्र आहेस प्रिया. ओके ओके. प्रिया तुला माहितीये तुला आज मी इथे का आणले? का? खूप खास कारण आहे प्रिया. प्रिया मला ना, मी हात धरू प्लीज. ओके थँक्स. प्रिया मला ना खूप दिवसापासून तुला काहीतरी सांगायचं आहे प्रिया. तुझ्या डोळ्यात बघितलं ना, मला कळतच नाही प्रिया. प्रिया हाय. शिवाली परब. कोण आहे शिवाली परब? धावी ड. हो शिवाली परब धावी ध. धावी ध. सचिन गोळे. सचिन गोळे. त्या बाजूला बसणारे प्रियदर्शनी ना तू? हो हो हो. शिवाली शिवाली शिवाली. प्रिया शिवाली, किती वर्षांनी भेटली असतो. तू इथे काय करतेस? हा निमिष. बरं मी नाही निमिष एवढं. काय झालं? अगं तू का रडतीयस एवढी? नाही नाही मी नाही रडते. शिवा तू रडतीयस ग. तू बस इथे प्लीज बस. निमिष पाणी आण ना. मी पाणी आणू? मग इथे कोण आहे अजून? जा ना पाणी आण ना. अगं पण अरे वेट. ए वेटर, अरे वेटर पाणी आण ना यार. मी कसं पाणी आण प्रिया? त्यांना तिथे द्याय, तिथे तिथे. मला सांग, मला सांग काय झालंय आणि तू का रडतीस एवढी? का रडतीस तू सांग मला. जस्ट अर्ध्या तासापूर्वी माझ्या बॉयफ्रेंडने मला सोडली. बॉयफ्रेंडने सोडली? मुळात तिला धरलीस कशाला होती? फणकण वाजवून ना. त्या मुलीचा हार्ट ब्रेक झालाय. सोडला का सोडली ह्याच्यात कन्फ्युजन आहे तिचं. पंकज करतोय हणकण वाजवून अशी. पाणी पाणी पाणी. सगळेच चिडतात माझ्या. माझा प्लॅन. ए प्रिया प्रिया आपला प्लॅन. ये ना इथे. हाय. ये ना. हाय. हाय काय अगं, मी बोलवतोय तुला इथे बस ना. आपण बोलत होतो. रडतीये ना मी असं कसं सोडून येऊ तुला? गणेश. काय गणेश? नाही नाही गणेश ना तू. नाही नाही मी कसला गणेश? गणेश ना तू. नाही नाही गणेश. शिवाली दीदीला विसरला माझ्या कंपास बॉक्स मधन चिक्की काढून खायचा. शिवाली दीदीला विसरला. ऐक ना तू. तू प्रियाचा छोटा भाऊ ना. अरे ए चल चल. प्रिया काय बोलते? अरे अरे हिला सांग ना मी छोटा भाऊ वगैरे नाहीये तुझा. अगं हा गणेश नाहीये, हा निमिष. हा हाय. आणि भाऊ नाहीये ते सांग. हा माझा छोटा भाऊ नाहीये. छोटा नाही मोठाही भाऊ नाहीये मी. हा सांग तू. सॉरी सॉरी. नाही नाही चुकी. हाय 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 निशिम. ऍक्च्युली निशिम नाहीये, निमिष आहे. निमिष ठीक आहे ना? काय झालं ना तुम्ही शेम शेम दिसता ना, मग माझा गोंधळ झाला. सॉरी गणेश. निसिम निसिम. कोण आम्ही? आम्ही दोघं सेम. कुठल्या अँगलने आम्ही सेम दिसतो? नाही तुमची ती नाकाची ठेवण आहे ना ती सेम आहे. आमची नाकाची ठेवण नाही, तुझी भाषा सेम आहे. आणि नुसती सेम नाही सेम सेम आहे. कोण आहे प्रिया? हा ही का बोलतेय आणि तुझ्याशी? कोण आहे? तू तिच्याशी असं का बोलतोयस? नीट बोलायचं. माझी लाडकी बालमैत्रीण आहे ती. माझ्यासारखी बोलते न बोलते. नाही नाही तो शब्दच बालमैत्रीण असाच आहे. मुद्दाम नाही ना बोलत आहे काही. का बोलतोस तू तिच्याशी? अगं मी कुठं? ती बोलते. मला नाही आवडत. नीट बोल. अगं पण ती मग आपल्याला भाऊ बहीण असं का बोलली? मला नाही आवडलं ते. वाटलं असेल ना म्हणून बोलली. कसं वाटलं असेल? आपण भाऊ बहीण वाटतो जगात कोणालाही? एक इथे इथे. ए वेटर, आम्ही दोघं भाऊ बहीण वाटतो आम्ही? नाही, या सुसंस्कृत आणि श्रीमंत घरातल्या वाटतात.
ए मी नाही वाटत हां मॅम मी फालतू दिसतो नाही मी एकदम असं तोंडावर नाही सांगू शकत पाठ करा अरे यार प्रिया प्रिया खूप दिवसापासून मला तुला काहीतरी सांगायचंय प्रिया प्रिया प्लीज मला खूप चिंपो अजिबात फोन करायचा नाही मला प्रिया फोन ठेव ए ए तू माझं आई कधी ए चिंपो तू मला सोडली ना तू मला सोडली मम्मी आता तुझ्यासाठी मेली चिंपो हेट यू ठेव शिवाली नाही तू हसतोयस तू हसतोयस सॉरी दोन मिनिट चिंपू नावाचा बॉयफ्रेंड होता हिचा चिंपू आणि तो सोडून गेला म्हणून रडते तुझी माहिती चिंपू अग तू जज करू नकोस हा नावाने जज करू नकोस प्रेम प्रेम असतं मी जज नाही करते असू दे प्रेम पण मी तुला तेच सांगतोय हे प्रेम नाहीये ही चिंपू वगैरे प्रकरणं अशीच असतात पकडली सोडली हीच असतात ही प्रकरण काय बोलतोस कसली भाषा ही पकडली सोडली शी ऐक ना माझं काहीच नाही याच्यात ही त्यांची प्रकरणं सांगतोय तुला माहितीये मी कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट मी एकदा एकीच्या प्रेमात पडलो कोणाच्याही जगात कोणाच्याही प्रेमात पडलो ना मग कमिटमेंट आणि तेच सांगायला मी तुला इथे बोलवलंय खूप दिवस झाले मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुला प्रिया अरे काय नाही केलं मी चिंपूसाठी खूप दिवस हा शब्दच काढून टाकला पाहिजे मी खूप दिवस झाले तेच बोलतोय असं वाटतं तू बोल काय नाही केलं चिंपूसाठी मग कशाला रडते काय नाही केलं तर सॉरी माझा चेंपू स्टार्टिंगला लय जाम 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 भारी बोलायचा माझ्या बरोबर मला त्याने एकदा विचारला शिवा लाईट बंद करू मी म्हंटल का तर मला म्हणाला माझा चान्स समोरच आहे ना तू असंच बोललास ना मगाशी एक मिनिट माझं इंटेन्शन वेगळं होतं मी मित्र आहे तुझा मी बॉयफ्रेंड कुठे मी मित्र आहे मित्रच राहा नाही मी आत्ताच क्लिअर करते हे बघ माझ्या मनात असं काहीच नाहीये आणि तुझ्या मनात असेल ना तर तू ते आत्ताच काढून टाक प्लीज जी हा भैर भेनो जी हा भैर भेनो अगला गाना है निमिष जी की तरफ से प्रियदर्शनी जी को ऐकूयात ना हां काही नको ए आणि काही गाणं बिणं नको सगळं कॅन्सल काय सगळ्या प्लॅनची वाट लावली सगळं गाणं बंद नाही पाहिजे गाणं ठरले वाची गाणं बंद नाही झाला पाहिजे कारण चिंपूला शिवाली परा पाहिजे ए शिवाली चिंपू हां ए राजू ए काय रे अरे शिवाली अरे हस ना का प्यार मध्ये एवढा चालता मला परत पकडायला आला जाऊ दे ना यार झाला गेला सोड ना आय लव्ह यू मागाशी का सोडला मला चल ना आय लव्ह यू आय लव्ह यू आहे हा आय लव्ह यू आहे ना हाय 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 ये बजा रे नाचता चोपान ए प्रिया ये ए निमिष ये ना या ना वचन ये ये धमाकेदार झालं मुळात प्रियदर्शनी खूप छान मस्त शेवटी नाचताना जो काय तुझ्यातला धिंगाणा बाहेर काढलायस तू कमाल कमाल शिवाली तू म्हणजे एखादा ॲक्टर आपल्या कामाची मजा घेत राहिला तर ते काम चांगलंच होतं याचं उत्तम उदाहरण तू आहेस म्हणजे त्यांचं तिकडे सीन चालू असताना सुद्धा खुर्चीवर तुझं आपलं चाललं होतं ते खूप छान मस्त बाळा निमिष कमाल वाटलास आणि समीर चंदोले म्हटल्यानंतर त्याच्यानंतर आपण काय बोलायचंच नसतं मला असं वाटतं की आगगाडी चालत असते पण ती इंजिन इंजिन जी लागते वाफ लागते ना वाफ ती वाफ म्हणजे तू आहेस तू त्या
ते अख्ख्या इंजिनियरचा राप पण घेऊन जातोस यार सम्या. खूप खूप काही काही गोष्टी तर कमाल होत्या जाताना. तुझा चार्ली आवडलाय, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिला, याच मंचावर पाहिलाय. अजून एक वातावरण निर्मितीसाठी कायमच मोलाचा हातभार लावणारे आपले अमीर आणि कंपनी फार मस्त. हा आणि तेवढ्याच आत्मीयतेने बघणारी आपली प्राजक्ता. ओव्हरऑल सुपर हिट, सुपर.